कंटिन्यू करत रूफला पुढे. आता माझ्याकडे इथे काय आहेत, चार वॉल्स आहेत. ओके, तर हे वॉल्स माझे जात आहेत थर्ड लेवलपर्यंत आणि माझ्याकडे चार लेवल्स आहेत. आता आपल्याला ह्याच्यावरती रूफ काढायची आहे आणि रूफवरती मला स्लोब्स द्यायचे आहेत. मग त्याच्यासाठी मला काय करावं लागेल, आर्किटेक्चरच्या टाईपमध्ये जाऊन इथे बिल्डच्या पॅनलमध्ये जाऊन रूफ बाय फुटप्रिंटला सिलेक्ट करतो आहे. त्याच्यानंतर आता इथे मी कुठे आहे, मी आहे लेवल वनला. तर तो लेवल वनला रूफ काढू शकणार नाही आहे, त्याच्यासाठी मी मेसेज देतो आहे की तुम्ही लोएस्ट लेवलमध्ये आहात, इथे तुम्ही लोएस्ट लेवलला रूफ काढू शकत नाही आहे. तर तुम्हाला तुमची रूफ मूव करायची आहे का लेवल टू नाहीतर थ्रीला. तर आपण काय करतो आहे, लेवल थ्री सिलेक्ट करतो आहे आणि यस करतो आहे. आता माझी लेवल कुठे शिफ्ट झालेली आहे, लेवल थ्रीला शिफ्ट झालेली आहे. मग आता इथे लेवल थ्रीवरती आपण रूफ काढतो आहे आणि माझा ओव्हरहँग जो आहे तो 2 फुटाचा आहे आणि मी डिफेन्स स्लोप्सला काय केलेलं, ऑफ केलेलं आहे. आता माझ्याकडे इथे काय आहेत, पिक वॉल्स सिलेक्टेड आहेत. मी वॉल्सला पिक करायला चालू करतो आहे कुठे, आणि या साईडला मला 2 फुटाचा ओव्हरहँग मिळतो आहे. इकडे याला सिलेक्ट केलं, इकडे या वॉलला सिलेक्ट केलं, या वॉलला सिलेक्ट केलं आणि या वॉलला सिलेक्ट केलं. आता माझ्याकडे काय आहेत, फ्लॅट रूफ आहेत आणि मला स्लोप द्यायचे आहेत. आता मी डिफाईन स्लोप्सनी घेतलं तर काय होणार, मला पहिले एक सेगमेंट सिलेक्ट करावा लागेल आणि मग त्याच्यानंतर डिफाईन स्लोप्सला मला एनेबल करावं लागेल. ओके, मग आता इथे एज सिलेक्ट केला आणि त्याच्यानंतर मी काय करतो आहे, डिफाईन स्लोप्सला एनेबल केला. ठीक आहे, ही पद्धत आपण मागच्या एक्सरसाइजमध्ये बघितलेली आहे. आता मी काय करतो आहे, मी आता पहिले माझी रूफची बाउंड्री काढून घेतली आहेत आणि मला ह्याला काय द्यायचे आहेत, स्लोप्स द्यायचे आहेत. मग आता स्लोप्स मी देणार कशाने, स्लोप ॲरोजनी. ओके ठीक आहे, मग आता त्याच्यासाठी मी काय करतो आहे, स्लोप ॲरो सिलेक्ट करतो आहे. मग आता स्लोप ॲरो मला कुठनं कुठं द्यायचा आहे, मला काय करायचं आहे, या पॉईंटपासून ते या पॉईंटपर्यंत. ओके, मग मी स्लोप ॲरो कुठनं इथनं इथपर्यंत दिलेला आहे. मग आता ते कसे आहेत माझे डिफाईन होत आहेत, तुमच्या लेवल ॲट टेल आणि लेवल ॲट हेडमध्ये. ठीक आहे, मग आता टेलला हाईट किती आहे, 0, म्हणजे इथे माझी हाईट किती आहे, 0 आहे आणि हेडला माझी हाईट किती आहे, 10 फूट आहे. मग आता ह्याला मी काय करतो आहे, 5 फूट करतो आहे. ओके, आणि त्याच्यानंतर मी काय करतो आहे, फिनिश मोडला क्लिक करतो आहे. ठीक आहे, आता मी कुठे जातो आहे, 3D व्ह्यूमध्ये जातो आहे आणि माझी इथे स्लोप दिसते, रूफ 5 फुटांनी वरती उचललेली आहे. मग या वॉल्सला मला वरती येण्यासाठी काय करावं लागेल, या सगळ्यांना सिलेक्ट करून घेतो आहे कंट्रोलनी आणि अटॅच टॉप बेस कशाला, या रूफला. एकतर अशा प्रकारे मी रूफ काढून त्याला स्लोप डिफाईन करू शकतो. पण आता मला सिंगल स्लोप द्यायचा नाही आहे, मला काय पाहिजे, मला डबल स्लोप पाहिजे. ठीक आहे, लेवल थ्रीला जाऊयात पहिले, कुठे स्लोप मला डिफाईन करायचं तिथे. ओके, रूफला सिलेक्ट केलं आणि ह्याच्यामध्ये मी काय करतो आहे, एडिट फुटप्रिंटला क्लिक करतो आहे. आता ही जी स्लोप आहे, ही स्लोप मी काय करतो आहे, ह्याला सिलेक्ट करून इथे मध्ये घेऊन येतो आहे. ओके, आणि परत काय करतो आहे, स्लोप ॲरो या पॉईंटपासून काय करतो आहे, ही या इथे स्लोप ॲरो देतो आहे. ओके, आता हे काय झालेत, माझे 2 ॲरोज आहेत, एक माझा इकडून या साईडला येतो आहे आणि एक माझा इकडून इकडे, दोन्हीमध्ये मिळत आहेत. मग आता 10 फुटाच्याऐवजी ह्याला काय करूयात, 5 फूट देऊयात. ओके, मग त्याच्यानंतर काय करूयात, फिनिश करूयात. ओके, आणि आता काय करूयात, 3D मध्ये चेक करूयात. तर आता काय झालेलं आहे, माझे जे रूफ आहे तिथे गेबल टाईपची रूफ मिळालेली मला. मी स्टार्ट केलं तर इथनं इथे आणि इकडून या मिड पॉईंटपासून इथे, म्हणजे जिथे ते ॲरोज मीट होत आहेत तिथे माझी स्लोप जॉईन होते आहे. ओके, म्हणजे स्लोप माझी तिथे संपते. ओके, मग त्याच्यासाठी तुम्हाला हेड आणि टेल हाईट स्पेसिफाय करावं लागेल. परत आता काय करतो आहे, ह्याला सिलेक्ट करतो आहे, एडिट फुटप्रिंटला जातो आहे. ओके, आणि ही अशा प्रकारे देऊ शकतो, नाहीतर मग आता मी काय करतो आहे, स्लोप ॲरो घेतो आहे ह्याच्या मिड पॉईंटपासून, ठीक आहे, इकडून इकडे येतो आहे. ठीक आहे, आता ही माझी थोडीशी तिरकी आहे. ठीक आहे, मग आता ह्याला परत काय करत, स्लोप ॲरो देत इकडून, हा परत आता इकडच्या साईडला, इकडचे दोन्ही थोडेसे वाकडेत, ह्याला डन करूयात. ओके, तर ते वाकडे लाईन्स आहेत त्याप्रमाणे स्लोप पण माझा थोडा तिरपा झालेला आहे. ओके, तर आता इथे चेक करा कसे आहेत, चारही बाजूनी मला स्लोप मिळत आहेत, जसे माझे ॲरोज आहेत ज्या अँगलमध्ये त्याप्रमाणे मला स्लोप्स तिथे तयार होऊन मिळत आहेत. ओके, ह्याला क्लोज करूयात, परत काय करूयात, ह्याला सिलेक्ट करूयात आणि एडिट फुटप्रिंटमध्ये जाऊयात. आता ह्याला काय करूयात, ह्याला डिलीट करून टाकूयात सगळ्या ॲरोजना. आता मी काय करतो आहे, ओके, ह्याच्यामध्ये आता परत एकदा स्लोप ॲरोला सिलेक्ट करतो आहे. आता
स्लोप ॲरोला सिलेक्ट केल्यानंतर मी काय करतो आहे, स्लोप ॲरो देताना हा पॉईंट एंड पॉईंट ते इथे मिड पॉईंट, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर दुसरा स्लोप ॲरो देतो आहे कुठनं, इथनं ह्याच्या मिड पॉईंटला. हे एक रीते दोन्ही मध्ये इंडिकेट करण्यापेक्षा मी इथे काय करतो आहे, इथे सेगमेंटवरती इंडिकेट करतो आहे, म्हणजे मला एक्झॅक्ट लोकेशन कुठे स्लोपचा पाहिजे तो मी स्पेसिफाय करू शकतो. मग आता परत काय करतो, इकडून घेतो आहे, इथून हा या सेगमेंटला इथे मध्ये देतो आहे, आणि परत आणखीन एक स्लोप घेतो आहे कुठनं, या एंड पॉईंटपासून ते इथे ह्याच्या मिड पॉईंट. ओके, म्हणजे काय झालं, हे जे एजेस आहेत या एजेसला मला इथे हाईट असणार आहे आणि इकडून इकडे स्लोप असणार आहे जो आपण इथल्याप्रमाणे देतो आहे, ठीक आहे. इथून इथे पण सेमच असणार आहे, ठीक आहे. मग आता ह्याच्यानंतर काय करतो आहे, आणखीन एक स्लोप ॲरो घेतो आहे, तो कुठे, या सेगमेंटवरती पण पाहिजे मला. ओके की ठीक आहे, अंडू करू परत एकदा घ्या, स्लोप ॲरो इथून ह्याच्या मिड पॉईंटला. ओके, त्याच्यानंतर परत एक स्लोप ॲरो कुठे, इथून ह्याच्या मिड पॉईंटपर्यंत. ओके, त्याच्यानंतर आता मी काय करतो आहे, ह्याला डन करतो आहे, ठीक आहे. डन केल्यानंतर इथे मला स्लोप दिसतो आहे, इथे मी समोरच्या साईडला काही दिलेलं नाही, ह्याला चेक करूयात कसा दिसतो आहे, ठीक आहे. आता जिथे मी स्लोप दिलेला, हा माझा फ्लॅट होता, त्याच्यानंतर हे समोरचा मी दिलेला आहे तो, सॉरी पाठीमागचा दिलेला आहे तो, ठीक आहे. ॲरोज दिले होते, त्याच्यानंतर इथे पाठीमागे मला, ठीक आहे. मग मी आता यावाला काय करतो आहे, सिलेक्ट करतो आहे आणि टॉप फेस ह्याला अटॅच करून घेतो आहे. ओके, तर अशा प्रकारे मी जसे पाहिजे तसे स्लोप्स काढून घेऊ शकतो आहे. ओके, तर मला हा कुठे पाहिजे त्याप्रमाणे, ठीक आहे. असे स्लोप्स तुम्ही पाहिजे तसे स्लोप्स ते डिफाईन करू शकता, डॉर्मर्स डिफाईन करू शकता. आता ह्याला काय करतो, ह्याला सिलेक्ट केलेलं आहे, आणि ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट काय आहे, एडिट फुटप्रिंटमध्ये जाऊत, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आता इथे ह्याला क्लोज करून घेऊयात, या व्ह्यूमध्ये येऊयात. ओके, तर आता स्लोप ॲरो अजून एक घेतो आहे, काय करतो आहे, इथून इथे ह्याच्या मिड पॉईंटपर्यंत देतो आहे, आणि आणखीन एक या एंड पॉईंटपासून ते परत ह्याच्या मिड पॉईंटपर्यंत दिला. ओके, ह्याला डन केलं. आता काय झालेलं आहे माझे, ठीक आहे. आता कशाचं मिळत आहे तुम्हाला, 40 साईड्सनं मला स्लोप्स मिळत आहेत, ठीक आहे, जसे मी स्लोप्स इंडिकेट केलेले आहेत त्याप्रमाणे. तर अशा प्रकारे तुम्ही ॲरोज वापरून पाहिजे तसे स्लोप्स डिफाईन करून घेऊ शकता. तर आता इथे थांबूयात आणि भेटूयात पुढच्या टॉपिकमध्ये.